नमस्कार, मी प्राध्यापक भगवान अमलापुरे। आपण आता यावेळी आहोत धर्मापुरी तालुका प्रळवे जिल्ह्यात येथील जाजवली देवस्थान मल्लिक श्री क्षेत्र मल्लिकार्जुन मंदिर। मल्लिकार्जुन मंदिराला स्थानिक लोक मरळसिद्ध या नावानेच ओळखतात। चला तर आपण या मंदिराविषयी थोडीशी माहिती घेऊया। आज दुसऱ्या श्रावण सोमवारानिमित्त मल्लिकार्जुन मरळसिद्ध मंदिरासमोर ही भाविकांची गर्दी दिसत आहे। मंदिरावर ही मंदिराच्या भिंतीतच ही शिल्प मूर्तिशिल्प स्थापत्य कलेची साक्षी देत आहेत। चल पुढे धर्मापूर येथील हे महादेव मंदिर मरळसिद्ध मंदिर हिमाडपंथी आहे। मंदिराच्या समोरासमोर नंदीदेव आहेत। नंदीदेवाच्या पाठीशी तुळशी वृंदावन आहे आणि हे परत बारव आहे, पुरातन बारव आहे, त्याला कुंड असं म्हणतो, जलकुंड। आणि स्थानिक भाषेत स्थानिक भक्तगण कल्लोळ आणि तीर्थ या नावानेच जास्त प्रमाणात ओळखतात। सांगितलं असं जाते की इथं जर स्नान केलं तर रोगापासून मुक्ती होती किंवा निरोगी आयुष्य लाभते अशी या कुंडाची ख्याती आहे। तीर्थ असं संबोधलं जाते आणि बच्चे कंपनी त्याच निरोगी आयुष्यासाठी आंघोळ करीत आहे, चालूच आहे त्यांचं। चला तर आपण आता परत मंदिरात जाऊया। हे जे खांबाचं बांधकाम आहे, हे बांधकामाचं हिमाडपत्नी मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की मंदिर खांबावर उभारलेलं असते। समोरचा खांब बारा खांबी मंदिरामध्ये एक कुंड आहेत, एक पूजेचं साहित्य, पूजेचं साधन, भक्तगण पूजा करतच आहेत। समाधी पण आहे। एकाख्यायिका या मंदिराविषयी असं सांगितले जाते की मल्लिकार्जुन परत गणेशपुरी आणि गोधनपुरी हे तीन भाऊ होते। हे तिन्ही भावापैकी मल्लिकार्जुन मरळसिद्ध इथंच स्थायिक झाले राहिले आणि गोधनपुरी आणि गणेशपुरी हे दोन भाऊ अनुक्रमे त्यांचा मठ डोंगरजवळा येथे आणि बडवणी तालुका गंगाखेड येथे एक मठ आहे गोधनपुरी आणि गणेशपुरी या बंधूंचा, तर मल्लिकार्जुन नावाचे भाऊ इथंच वास्तव्यात आहेत असं आख्यायिका मंदिराविषयी सांगितली जाते। हा जो घुमट आहे हे सुद्धा एक हिमाडपंथी मंदिर बांधकामाचं वैशिष्ट्य उत्कृष्ट नमुना समजला जातो, वैशिष्ट्य आहे। पुरातन अशा या मंदिरात 11व्या शतकात बांधकाम झालेलं आहे। वर्षभर इथं याना त्या कारणाने भाविकांची भक्तांची रेलचेल असते, गर्दी असते, विशेषतः श्रावण महिना, शिवरात्र, सोमवार, परत शिवरात्र महिना आणि अधिक मासातसुद्धा इथे जास्त भाविकांची गर्दी असते। जी सांस्कृतिक राजधानी ज्याला म्हटलं जाते त्या अंबेजोगाईपासून तेवढ्याच किलोमीटर अंतरावर असणारं हे गाव आहे। कुंडाशेजारीच बाहेर ही साधू महाराजांची समाधी आहे।
आता आपण धर्मपूरच्या मरणसिद्ध मंदिराच्या गाभाऱ्यात आहोत. मंदिरात प्रवेश चालू आहे. खूप दगडी बांधकावर कोरीव असं चित्र पुरातन शिल्प साकारलेले आहेत. गाभाऱ्यात शंभू महादेवाची पिंड आहे. पूजा अर्चा श्रावण सोमवारनिमित्त चालूच आहे. मंदिराचे पुजारी शंकर हनुमंतराव गिरी आहेत. मंदिरात गाभाऱ्यात महादेव पिंड व्यतिरिक्त एक चांगले नागदेवतेचं दर्शन आहे. नागदेवतेचं कोरीव शिल्प दगडी बांधकामात आहे. दगडी शिल्प आहे. महात्मा बसवेश्वरांच्या ग्रंथसंपदेत साहित्यात मंदिराचा या मंदिराचा उल्लेख सापडतो. तर अशा या पुरातन प्राचीन मंदिरात आपण अवश्य भेट द्यावी ही विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार.